राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील शेतकरी अर्जुन काशीनाथ जाधव यांच्या शेतातील वांग्याच्या शेतावर जमिनीच्या वादावरून त्यांच्या गावातील काही लोकांनी तणनाशकाचा फवारा मारून वांग्याचे शेत उद्ध्वस्त करून जाधव यांचे सुमारे 20 लाखांचे नुकसान केले आणि त्यांच्या मालकीच्या कनगर येथील शेतातील कांदे पिकांची काढणी झाल्यानंतर बाजारात कांदे विक्रीसाठी घेऊन जात असताना कांद्याने भरलेला ट्रक चोरट्यांनी पळविला आणि सदर घटनेत जाधव यांच्या 4 ते 5 एकर वांग्याच्या शेतावर गावातील श्याम गाडे, साहेबराव गाडे, पोपट गाडे यांनी 2,4-D तणनाशकाचा फवारा मारून नुकसान केले. याबाबत राहुरी पोलिसांत फिर्याद देऊनही राहुरी पोलीस काहीच कारवाई करत नसल्यानं जाधव यांनी संबंधितांवर कारवाई होऊन न्याय मिळावा यासाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून सदर गुन्हेगारांवर लवकरात लवकर कारवाई होऊन भरपाई मिळण्याची मागणी अर्जुनराव जाधव यांनी उपोषणादरम्यान केली आहे. प्रथम त्यामध्ये वांगे लावले होते, वांग्यावरच फवारा मारला. वांग्याची नाश भूस केल्यानंतर त्यांनी लगेच आता 5 महिन्यानंतर कांद्याचा सुद्धा त्यांनी अशी गाडी घेऊन वजन काचायला येत असताना त्यांनी गाडी कोर्टाजवळ आम्हाला उतरून गाडी लुटून घेऊन निघून गेला. आम्ही ज्यावेळी पोलीस कंप्लेंट करायला आलो त्यावेळेस पोलीस बी आमची जरा थोडे दुर्लक्ष करायला लागले. तरी आजचा बाजार 2,500 रुपये, 5 लाखाचे कमीत कमी नुकसान झालेले. त्यांना सांगितलं तुम्ही आमचे माल आणि ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर बंदोबस्त करा, त्यांच्याकडून आम्हाला लिखून द्या आणि आमचा माल आमच्या ताब्यात देऊन टाका. त्या बाबतीत आपण पोलीस स्टेशनला फिर्याद केलेली हो, फिर्याद केलेली. पोलीस स्टेशनच्या बाहेर आता जे उपोषण चालू आहे सदर बाबतीमध्ये उपोषण करते जाधव यांनी राहुरी पोलीस स्टेशनला ट्रक अडवले आणि कांदे चोरून नेल्याबाबतची फिर्याद दाखल केलेली आहे. सदरमध्ये तपास PSI शिरसाट करत आहे. 19/2/2018 रोजी सदरची फिर्याद दाखल झालेली आहे आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये चौकशी चालू आहे. त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यामधील जर आरोपी निष्पन्न झाले, त्यांनीच गुन्हा केला असं सिद्ध झालं, तर त्यांना अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई 100% करण्यात येईल. वेद न्यूज साठी प्रतिनिधी विलास गिरे, राहुरी.